हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मी मुलांसाठी नाश्ता बनवते. नाश्त्यामध्ये मी बनवते आहे एडण्या, आणि त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे इथं बेसन, मुगाची डाळ, मसूरची थोडीशी डाळ, पोहे. आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. यात मी आत्ता घालणार आहे मिरची, थोडंसं दही घालून घेणार आहे, चवीनुसार मीठ घालून घेणार आहे, थोडीशी जिरे घालून घेणार आहे, हळद. आता हे परत मिक्सरमधून फिरवून घेऊया. तर हे बघा, माझं वाटून झालेलं आहे. आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर मी इथे तवा ठेवला आहे गरम करायला. तर आत्ता याला असं छान पलटी मारायचे आणि ह्या साईडने पण छान शेकू द्यायचे. रेडी आहे तर रेडी आहे एडणी. दोघं साईडने व्यवस्थित शेकून घ्यायचे. तर इथं मी मूग टाकले होते भिजायला काल, आणि आज त्यांना बघा किती छान मोड आलेले आहेत. तर आज मी बनवणार आहे मुगाची भाजी, मोड आलेल्या मुगाची भाजी. मुलं गेली स्कूलमध्ये, लिलेश त्यांचं ऑफिस चालू आहे, आणि मी माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो नक्की बघा आणि त्याला भरपूर भरभरून प्रेम द्या आणि लाईक करा, कमेंट्स करा. तर इथं आम्ही बघतो आहोत जो एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिलीवरती ब्लॉग येणार होता भीमा शंकरचा, तो आलेला आहे. तो आम्ही अपलोड केलेला आहे आणि आम्ही तोच बघतोय. तुम्हीही नक्की बघा. तर मी जेवणात आज बनवलेली आहे मुगाची उसळ, पोळी आणि दही आहे या जेवायला. आत्ता वाजलं आहे पाऊण आणि मला ब्लाऊज कटिंग करायचे आहेत. तर मी आत्ता पहिले ब्लाऊज कटिंग करून घेते. तर फ्रेंड्स, आत्ता वाजलेलं आहे एक आणि मी आलेली आहे शॉपवरती. क्लिनिंग वगैरे सर्व काही झालं आणि ब्लाऊज कटिंग करायला आता घेणार आहे. पार्लरचं कोणी कस्टमर नाही आहे सध्या, तर तोपर्यंत ब्लाऊज कटिंग करून घेते. ब्लाऊज खूप जास्त आलेले शिवायला, तर ब्लाऊज दिवाळीच्या अगोदर द्यायचे आहेत. आणि आता काय 8 दिवस राहिलेले आहेत, तर 8 दिवसामध्ये मला सगळे ब्लाऊज कम्प्लीट करायचे. असले आहेत 9:45. आज दिवसभर खूप बिझी होती, ब्लाऊज कटिंग वगैरे केले, त्यानंतर पार्लरचे काही कस्टमर केले. तसंच मुलांना सोडणं आणणं हे एक काम असतं, मला त्याच्यासाठी सारखं यावं जावं लागतं. त्यानंतर मी आत्ता आली आहे, 9:30 वाजलेत, आणि मी जेवणात बनवलेली आहे शेवभाजी. तर आज जेवणात बनवलेली आहे शेवभाजी. तर आत्ता आम्ही जेवण वगैरे करतो आणि मग बाकीचे कामं करते. फ्रेंड्स, आमचं जेवण वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि आज मी तुम्हाला दाखवते की मी डिशवॉशरमध्ये भांडे कसे लावते, कशा पद्धतीने मी ते यूज करते. तर मी तुम्हाला आज ते दाखवते. तर इथं सर्व भांडे मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत. हे बघा, असं नाही आहे मी त्यांना घासून घेतले वगैरे, फक्त पाण्यातनं काढलेले सगळे भांडे उष्टे आहेत. हे चहाचं भांडं आहे, कप चहाचं भांडं. तर हे सगळं फक्त पाण्यातून काढून घेतले, उष्ट काढून घेतलेलं आहे त्याच्यातलं. इथं माझं डिशवॉशर मी रिकामं करून घेतलं आहे. काल जे भांडे लावले होते ते मी आता काढून घेतलेले आहेत. आता हे सर्व भांडे मला डिशवॉशरमध्ये लावून घ्यायचे. तर ते कसे लावायचे मी तुम्हाला दाखवते. तर हा जो पोर्शन आहे, इथं सर्व प्लेट्स वगैरे येतात. तर
इथे हे जे दिसता आहेत याच्या आतमध्ये प्लेट्स ठेवायचे आहेत, तर इथं 12 प्लेट्स मावतात. तसंच एक्स्ट्रा इथं प्लेट्स ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, बट हे एवढं मला लागत नाही. कधी कधीच फक्त हे लागतं, पण मोस्टली नाही लागत. मोस्टली माझे प्लेट्स याच्यात आणि याच्यात माहून जातात, तेवालं मी रेअरली यूज करते. त्यानंतर इथं वरती माझे कप, वाट्या, छोटे छोटे पातीले वगैरे जे काही आहे ते मी इथं ठेवते. हा जो पोर्शन आहे इथं आणि इथं माझ्या मोठ्या कढया येतात, तर त्या मी इथं ठेवते. तर मी डिशवॉशर दिवसातून एकच वेळा लावते, आणि ते ह्या टायमाला मी डिशवॉशरमध्ये भांडे रचते, डिशवॉशर ऑन करते, त्याची जी काही सेटिंग आहे ती सेटिंग करते, आणि मी झोपायला जाते आणि मी झोपते. ते त्याचं त्याचं काम करतं, आणि जेव्हा ते कम्प्लीट होतं, तो टायमर कम्प्लीट होतो, त्यावेळेला ते ॲटोमॅटिक ऑफ होतं. आणि आज थोडंसं तुम्हाला माझा चेहरा वेगळा दिसेल, बिकॉज आज मला थोडंसं बरं नाही आहे, थोडी थकली पण आहे मी, आणि आतूनही मला थोडंसं बरं नाही आहे, तर त्यामुळे आज थोडा चेहरा असा थोडासा वेगळा दिसतो आहे, थोडा सुजल्यासारखा वाटतो आहे. ठीक आहे, चालूच असतं. तर आता पहिले भांडे लावण्याचं काम करून घेते. आता मी जस्ट ही कढई रिकामी केलेली आहे, आणि मी हिला धुतली वगैरे पण नाही आहे, पाण्यातून पण काढली नाही, तर मी अशीच ठेवते. तर हा कप मी ठेवू नाही शकत, हा खूप लो क्वालिटीचं हे बाहेरचं प्लॅस्टिक आहे, आतून स्टीलचं आहे पण बाहेरून प्लॅस्टिकचं, आणि हे जे बाहेरचं प्लॅस्टिक आहे ते लो क्वालिटीचं आहे, तर हा मी ठेवू शकत नाही. कारण डिशवॉशर जे आहे ते शेवटी शेवटी गरम पाण्याने पूर्ण भांडे वॉश करत असतं, आणि ते पाणी खूप जास्त गरम असतं, तर त्यामुळे हे जे लो क्वालिटीचे प्लॅस्टिक जे असतात, प्लॅस्टिकच्या ज्या बरण्या असतात जे लगेच दाबल्या जातात, त्या मी याच्यात ठेवू शकत नाही. त्या माझ्याकडे आहे पण नाही, आणि त्या मी याच्यात ठेवू शकत नाही, ते लगेच वितळतात. मायक्रोवेव्ह सेफवाले जे पण प्लॅस्टिक आहे ते आपण याच्यात ठेवू शकतो. की हे चपात्यांचं जे आहे हे मी धुवायला ठेवले, हे नेहमी ठेवत असते. त्यानंतर हा एक स्पून आहे, याला पण मागे प्लास्टिक आहे, पण यालाही काही होत नाही कारण हे मायक्रोवेव्ह सेफ आहेत. त्यानंतर इथं हे मिक्सरचं झाकण आहे, हे पण प्लास्टिकचे, पण यालाही कधी काही होत नाही. इथं वरती मी कप, वाट्या वगैरे सर्व काही ठेवलेलं आहे, काचेचा एक बाऊलही ठेवलेला आहे, त्यालाही कधीच काही होत नाही, कपांना कधी काही होत नाही. अशा पद्धतीने माझे हे भांडे इथं रचून झालेले आहेत, वरच्या याच्यात पण आणि खालती पण. आणि हे असं स्पूनचं एक स्टँड भेटतं, त्याच्यामध्ये आपण सर्व स्पून ठेवू शकतो. अजून एक आहे पण मला दोनची गरज पडत नाही, याच्यातच माझं होऊन जातं. आज भांडे जरा कमी होते, पहिल्यांदा असं झालं, नाही तर असं होतं की भरपूर भांडे दिवसभरात निघतात आणि मला ते हाताने धुवावे लागतात. आजकाल मुलांचे टिफिन नसतात, त्यांची एक्झाम चालू आहे, त्यामुळे थोडंसा स्पेस आहे. तर मी चालू करते डिशवॉशर. आता हा जो पोर्शन आहे याच्यामध्ये टाकायचं असते पावडर, तर ऑलरेडी माझ्या याच्यात मी पावडर टाकलेली आहे. त्यानंतर इथं लिक्विड असतं एक शाईनसाठीचं, ते संपत आलेलं आहे माझं, याच्यामध्ये ऑलरेडी टाकायचं असतं तर ते संपत आलेलं आहे, त्याचं इंडिकेटर येतं आहे, तर मला ते आणावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने याचं फक्त हे असं डोर लावून घ्यायचं. माझं IFB कंपनीचं डिशवॉशर आहे, आणि इथं सगळे प्रोग्राम्स आहेत, हे प्रोग्राम सेट करायचे असतात. तर इथं स्टार्ट झालेलं आहे 2.51 टायमरवरती, म्हणजे 2 तास 51 मिनटावरती. आणि इथं प्रोग्राम सेट आहे इको 50 डिग्री सेल्सियस. तर ॲक्च्युअल मी याच्यामध्ये लावणार नाही, मी लावेल ते डेलीमध्ये, आणि 60 डिग्री सेल्सियसवरती ते चालू होईल. तर आता मला प्रोग्राम सेट करायचा आहे, तर इथं डेलीवरती माझा प्रोग्राम सेट झाला आहे, कारण म्हणजे डेलीचे भांडे आहे त्याच्यामध्ये, म्हणून मी डेलीवरती सेट करते आहे. आणि इथं इंडिकेटर आलेलं आहे, याचं शाईन संपलं आहे, मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं की शाईन संपलं म्हणून इंडिकेटर आलेलं आहे. तर फक्त आता हे बटन दाबायचं आणि डिशवॉशर ऑन होऊन गेलं.
तर याचा आवाजही खूप येत नाही. रात्री चालू असतं पण कोणालाच डिस्टर्ब होत नाही की खूप आवाज करत असेल की वगैरे काहीच नाही. तुम्ही ऐका बस एवढाच आवाज येतो याचा, याच्यापेक्षा जास्त आवाज येत नाही. तर माझं डिशवॉशर लावून झालेलं आहे आणि आता वाजले आहेत 11. आता वाजले आहेत 11, मुलं गेलीत झोपायला, म्हणजे मुलं झोपली आहेत आणि माझं किचनमधलं काम झालेलं आहे आवरून, किचन झाले माझं आवरून. तर मी माझा आजचा दिवस इथंच संपवते आणि आजचा ब्लॉगही मी इथंच संपवते. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, गुड नाईट.